माध्यमांशी बोलत असाल तर तुमच्या बाळावर उपचार केले जाणार नाहीत असा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनावर केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या आज नांदेड वैद्यकीय विद्यालयास भेट देण्यासाठी दाखल झाल्या होत्या त्यांचा ताफा रुग्णालय परिसरात येताच एक महिला सुप्रिया सुळे यांना रडताना दिसली सुप्रिया सुळेंनी त्या महिलेकडे चौकशी केली असता त्या महिलेने तिच्यावर बैतलेला प्रसंग सांगितला आहे माध्यमांना माहिती दिल्यामुळे आता या रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्या मुलावर उपचार करत नसल्याचं त्या रडत रड सुप्रिया सुळे यांना सांगत होत्या तेव्हा सुप्रिया सुळे यांनी या महिलेला डॉक्टरांशी आपण चर्चा करू आश्वासन दिलं आजपर्यंत रुग्णालयात सलग सदोतीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यात बावीस नवजात बालकांचा सा समावेश आहे यामुळे राज्यभरात रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराची चर्चा सुरू आहे राज्य सरकार आता तरी जागे होईल आणि वैद्यकीय महाविद्यालयाला कायमस्वरूपी अधिष्ठता देईल का असा प्रश्न विचारला जातोय